मराठीच्या इट्स माय बॅग या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आम्ही सेटवर असतो दिवसातले 12 ते 13 तास. तर मी सेटवर येताना साधारण 4 बॅग्स कॅरी करते. ही सगळ्यात हेवी बॅग आहे माझी. आणि त्या व्यतिरिक्त एक बास्केट, माझी पर्स छोटी, वॅनिटी, पाऊच वगैरे असं मी खूप बॅग्स कॅरी करते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी सेटवर सर्व्हाइव्ह करण्यासाठी मी काय काय घेऊन येते. तर आय थिंक आपण ह्याच्यापासून स्टार्ट करू. ही माझी छोटीशी बॅग. तर सगळ्यात आधी एक क्लचर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यामध्ये फार काही नसतं. यात बेसिक की पटकन ही पर्स उचलून मी घरी जाऊ शकते. बाकी ही बॅग आणि ही बास्केट नाही, सॉरी, माझी वॅनिटी माझ्या गाडीतच असते. मी घरी जाताना फक्त पर्स आणि बास्केट एवढंच घेऊन जाते आणि पुन्हा ती बास्केट भरून नेक्स्ट डे सेटवर घेऊन येते. सो या बॅगमध्ये चार्जर, एअरपॉड्स आणि बेसिक कार्ड्स, पैसे आणि गाडीची किल्ली. घराची किल्ली सध्या माझ्याकडे नाही कारण आई घरी आहे. आणि बस, बाकी असं काही नसतं. अजून एक क्लचर आणि मिंट. सो एवढ्याच गोष्टी या पर्समध्ये असतात. हे बेसिक आपल्याला घरी गेल्यावरही लागतं. या व्यतिरिक्त मला या बॅगमधलं काहीही लागत नाही. ही बॅग डन. ही बॅग खूप हेवी आहे आणि ह्यात जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या. ओके, सो आपण स्टार्ट करूया. सकाळी मी आल्याला काय लावते तर एक मॉइश्चरायझर आहे हे माझं, बायोडर्माचं, आणि हे एक सनस्क्रीन. तर ह्या गोष्टी म्हणजे ह्या दोन गोष्टी माझ्याकडे असतातच असतात आणि आय कॅन डू विदाउट दॅम कारण मेकअपच्या आधी मी हे यूज करते. सो हे देन आम्हाला रोज हेअर वॉश करायला वेळ नसतो किंवा नाही मिळत, किंवा बरेचदा असं होतं की हेअर ग्रीसी होतात. तर हा एक ड्राय शॅम्पू माझ्याकडे कायम असतो. तर हा आहे. देन अजून एक सनस्क्रीन, जे मी हरवलं होतं असं मला वाटलं ते ह्याच्यात निघालं. सो अजून एक सनस्क्रीन आहे. देन हा एक माझा फेवरेट परफ्यूम आहे आणि असे आय थिंक अजून 2-3 असतील. एक हा आहे. माझ्या बॅगमध्ये 3-4 पद्धतीचे परफ्यूम्स आहेत. एक हे बॉडी मिस्ट काहीतरी आहे, नाही सॉरी, हे फेशियल मिस्ट आहे. हे रोज वॉटर बेसिकली बॅग काय, फक्त फॅन्सी नाव आहे त्याला. दॅट देन सगळ्यात इम्पॉर्टंट, मी माझा स्पीकर कॅरी करते. मी सकाळी मेकअप करताना जोर जोरात गाणी ऐकत असते सेटवर. आय थिंक आमच्या सेटवर मी आणि संकेत आम्ही दोघंही आपल्या आपल्या रूममध्ये जोर जोरात गाणी लावतो आणि बाहेरचे सगळे कन्फ्यूज होतात की नक्की कोण कुठलं गाणं वाजवत आहे, कारण दोघांचे मूड कम्प्लीट वेगळे. तो ढिकचिक ढिकचिक वाजत असतो आणि मी अगदी असे शांत वगैरे अशी गाणी. आणि कधी कधी आमचे रोल्स रिव्हर्स होतात. सो मी अगदी जोर जोरात वाजवते आणि तो अगदी शांत गाणी ऐकतो. तर सेटवर आमच्यामुळे आवाज असतो असं मी म्हणेन. तर येस, स्पीकर. देन स्पीकर आला म्हटल्यावर स्पीकर चार्ज करायला वगैरे असे खूप. आणि ॲक्च्युली याच्यासाठी एक पाऊच होतं, जे पाऊच इथे आहे. या पाऊचमध्ये हे सगळं असतं. पण रेवती बिंग रेवती, मी सगळं त्याच्यात डंप करते ॲट द एंड ऑफ द डे आणि घरी जाते. देन माझे केस रोज स्ट्रॉंग होतात तर सेटवर जाऊन ना बरेचदा असं असतं की तुम्हाला प्लग्स मिळत नाही, मग हेअर दिदी चिडचिड करतात की कुठे. तर हे एका ब्रँडने मला पाठवलं होतं. हे पोर्टेबल आहे आणि हेअर कर्लर आहे. सो याच्यात असे केस टाकायचे की हे असं स्वतःच आयन काय म्हणतात कर्ल करतात केस. आणि सो या, सो हे खूप हँडी गोष्ट आहे जी माझ्या बॅगमध्ये आणि व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन आय थिंक प्रत्येकच गोष्टीला व्हेरी इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. देन हा एक स्कार्फ आहे. हा ॲक्च्युली मी सायलीला दिला होता आणि तिने मला परत केला आहे. आणि मग तो बॅगमधून कधी बाहेर आलाच नाही कारण ही गाडी बॅगमध्ये, ही बॅग गाडीमध्ये असते. सो ही बॅग कायम गाडीत असते त्यामुळे हे घरी न्यायचा प्रश्नच नाही. रेवती बिंग रेवती अगेन. देन सध्या मी डू एपिक शिट वाचते. मी हाफवे पण नाही म्हणणार, हाफवे नाही, जास्तच वाचली आहे. पण नंतर मला वाचायला वेळ नाही मिळाला. सो ही एक हे एक पुस्तक असतं माझ्या ह्याच्यात आणि एक डायरी असते. ही डायरी मला माझ्या बेस्ट फ्रेंडने रमाने गिफ्ट केली आहे आणि तिने सांगितलं होतं की ही डायरी तुझी डेट्सने भरून जाऊ दे. म्हणजे तिने देताना मला हे सांगितलं होतं. सो या तसं झालं आहे
आणि यामध्ये मी ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट कामाच्या गोष्टी किंवा काही कॉन्टॅक्ट्स वगैरे असतील किंवा व्हॉटएव्हर, म्हणजे मला जे आवडेल ते, किंवा कधी जर काही असं थॉट आला किंवा एखादं तुम्ही काहीतरी छान वाचलं तर मी ते पटकन लिहून ठेवते आणि मग वेळ मिळेल तसं कधीतरी ही डायरी उघडून वाचत असते. देन मिंट, एक जिरा गोळी, काहीतरी अनारदाना गोळी, आय डोंट नो, हे माझ्या बॅगमध्ये कसं आहे पण हे एक आहे, हे जनरली बास्केटमध्ये असतं. रेवती बिंग रेवती अगेन, सगळं डब करते मी. मला सर्दी होते आणि सर्दी झाली की मला खूप त्रास होतो, तर माझ्याकडे हे एक ऑक्ट्रिविन कायम असतं आणि हे माझ्या पाऊचमध्ये पण असतं, मेकअप पाऊचमध्ये, कारण बरेचदा असं होतं की श्वासच नाही घेत आहेत मला, मला खूप सर्दी होते. सो हे मला रेस्क्यू करतं. खूप फालतू गोष्टी आहेत माझ्या बॅगमध्ये. देन हे कैलास जीवन, त्याची मोठी डबी, एवढी मोठी आहे ती, म्हणजे साधारण म्हणजे चेहरा, अर्धा चेहरा कव्हर. सो हे अशासाठी, कारण खूपदा असं होतं की काहीतरी लागतंय, कुठेतरी आपटते आणि मी धडपडी आहे, मी अशी चालता चालता पण पडू शकते, तर मला हे गरजेचं, खूप हँडी आहे. देन वेट वाईप्स आहेत, हे खूप बेसिक गोष्ट आहेत, वेट वाईप्स आणि टिश्यूज वगैरे. मला अजून एक सनस्क्रीन मिळालं आहे माझ्या बॅगमध्ये, मी एवढं सनस्क्रीन नाही वापरत पण आहे, हे 30 आहे, ते 50 आहे आणि काहीतरी 40 आहे. खूप गोष्टी आहेत, संपतच नाहीत. देन दोन पद्धतीचे कोंब असतात माझ्या बॅगमध्ये, एक टेलकोंब असतो आणि एक हा वुडन कोंब आहे, तर हे दोन मी वापरते रोज, पण मला गेले काही दिवस सापडत नव्हते कारण हे बॅगच्या खाली, बॅगमध्ये अगदी खाली होते. सो आज सापडलेत, आज मी सगळं व्यवस्थित ठेवणार आहे, या निमित्ताने मला कळलं आहे की माझ्या बॅगमध्ये काय काय. देन हा सगळ्यात वर असतो, हा बघता बघता खाली गेला असतो, फोन. फोनवर मी माझ्या, ही मी आहे आणि माझे बाबा आहेत, तर आमचा फोटो ठेवला असतो. आणि बस बाकी खूपच बेसिक गोष्टी आहेत. स्क्रंची हे एक प्रोटीन बार आहे, स्क्रंची आहे, सम मिंट्स आणि बस. बाकी माझी बॅग तशी रिकामी झाली आहे. हे एवढं सामान माझ्या बॅगमध्ये असतं आणि ही एक बास्केट मी कॅरी करते, तर मी अशीच दाखवते कारण यामध्ये असं काही फार नाही आहे, नुसते डबे डबेचे. आणि सध्या माझी आई आहे मुंबईत, त्यामुळे मला खूप डबे येतात, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा डबे आहेत, फळ वगैरे असं सगळं बॅगमध्ये असतं. तर या, हे असं सगळं एवढं सेटवर मी घेऊन येते. या व्यतिरिक्त माझी वॅनिटी आहे, सो ती मी आत्ता दाखवत नाही आहे, ती राहू देऊया, ते आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये वेगळं काहीतरी करू. पण येस, एवढं सगळं सामान मला लागतं टू सर्वाइव्ह फॉर 13 hours ऑन सेट. आणि इथे सेटवरती पण मी काही गोष्टी ठेवल्या, जशी ही उशी, एक पांघरूण, आणि ती वेळ मिळाला की झोपायचं. तर येस, ही होती माझी बॅग. आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल तर प्लीज सांगा, कॉमेंट करा नेक्स्ट सेगमेंटमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.